अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णे येथे कृषी सहाय्यक यांना राजकीय पुढारी यांच्याकडून मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जामनेर तालुका यांच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळ यांना निवेदन देण्यात आले आहे। शेंदुर्णे येथील गोविंद कोटेक्स या जिनिंग मिलमध्ये तपासणीसाठी गेलेले असताना कृषी अधिकारी यांना जिनिंगचे मालक आणि त्यांच्या मुलांनी चापट्या बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याने कृषी सहाय्यक यांनी काल रात्री पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने संबंधितांवर कठोर कारवाईसाठी निवेदन तहसील कार्यालय या ठिकाणी देण्यात आले आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील तहसील ऑफिस येथे आलेले आहोत। शेंदुर्णे येथील कृषी अधिकारी यांना जी मारहाण करण्यात आलेली आहे याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी कृषी सहाय्यक, काल आमचे कृषी सहाय्यक प्रभारी कृषी पर्यवेक्षक हे शेंदुर्णे येथे जिनिंग मिलसाठी तपासणीसाठी गेले असता त्यांच्यावर त्या जिनिंग मालकाचे संचालक गोविंद अग्रवाल आणि त्यांची दोघं मुलं यांनी विचारपूस करण्यासाठी आमच्या तपासणीसाठी गेलेले असता त्यांना मारहाण केली, चापटाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्यावर खोटा आरोप रचून त्यांना तिथून कसं तरी बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला। काल आम्ही पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, त्यांच्यावर त्यांना शिवीगाळ करणे, चापटा मारणे याबद्दल आम्ही त्यांच्यावर पोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि संपूर्ण कृषी सहाय्यक संघटना, तालुक्याचीच नव्हे तर जिल्हा राज्यभर संघटना, आमचे कन्हाया प्रकाश महाजन यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभो आहोत। जे कोण आरोपी असतील त्यांच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई होईपर्यंत आम्ही पुढचं काम काज काळ्या फिती लावून बंद करणार आहे आणि नंतर आमच्या आंदोलनाचे टप्पे ठरतील यासाठी आम्ही तालुका कृषी अधिकारी यांना सकाळीच आम्ही निवेदन दिलेलं आहे। आत्ताच तत्पूर्वी आम्ही तहसीलदार साहेब यांनासुद्धा या मारहाणीचा निषेध म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे। जिल्ह्याचे आमचे प्रतिनिधी, तालुक्याचे प्रतिनिधी थोड्याच वेळात जिल्ह्याला जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मोदयांनासुद्धा निवेदन देणार आहे। त्यानंतर परत आमचे जिल्ह्याचे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन आम्ही मेलद्वारे आमचे कृषी आयुक्तालय, कृषीमंत्री, मंत्री महोदय व इतर सर्व शासकीय कार्यालयांना आम्ही मेलद्वारे हे करणार आहोत। ही घटना अतिशय निंदनीय आणि खेद आतापर्यंत घडलेला नव्हता, परंतु ज्यांनी कोणी कृत्य केलेलं आहे, ज्या दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी मी तालुका कृषी अध्यक्ष संघटनेचे पवार साहेब असतील, सचिव साहेब असतील आणि संपूर्ण कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं मी तुम्हाला हे माझं एक आवाहन करून सनी तुम्हाला सांगतो की तुम्हीसुद्धा माध्यमांच्याद्वारे याची बातमी प्रसार करून त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। तर जामनेर तालुक्यातील शेंदुर्णे येथील कृषी अधिकारी यांना जी मारहाण करण्यात आलेली आहे तर याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे, त्याचबरोबर मारहाण करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।